विनोदी कथा सुमीचा नवरा। पिवळ्या साडीवाला हलका जम्पर घातलेली एसटीची जुनी बस नव्या नवरीगत लाजत मुरडत गतकखात चालली होती। गाडीतली माणसं अर्ध्या पाण्याच्या घागरीतलं पाणी हंतकाळावं तसे आतल्या हंतकाळत होती। बसनं शेवटचा गचका दिला आणि फास्ट फूस करून थांबली तसा शेवटच्या हंतकाळ्यातून मी फेकल्यागत दारातून बाहेर पडलो आणि दिवसभर काम करून घेऊन संध्याकाळची उक्रेंडा फुकायला हाकलून दिलेल्या गाढवासारखा गुंडेवाडीच्या रस्त्याला लागलो। रस्त्यात एक गोट्या खेळणारं पोरग मला बघून ससा उठल्यागत उठलं आणि सश्यानं बिळात घुसावं तसं घरात घुसलं। त्यानं घरात जाऊन बायकांनी सांगितलं असं, बायकोनं तो बघा रामा दादाच्या सुमीचा नवरा रस्त्यानं कसा चाललाय। घराची दारं खिडक्या खडाळा उघडली आणि भाऊडुंगी भाऊरंगी भाऊरुप्याला बघावं तसं बायका माणसं मला खालनं वरनं निहाळू लागली। बायका सवयीप्रमाणे कुजबूज करायला लागल्या। त्यांच्या कुजबुजीचा आवाज नाही म्हटलं तरी मला ऐकू येत होता आणि ऐकू जाईल असंच त्या बोलत होत्या। काय माया राम आदा दादानं सुमीला नवरा बघितलाय, खरंच पिघळ्या जोडा, सुमीचा स्वरूपाव आणि सुद्धा नाही। सुमी काय देखणी आणि ह्याचं तोंड जणू शेणाच्या पावात म्हशीनं पाय दिल्यागत। मनात म्हटलं त्या बाईली काय उपमा उडकून काढते त्या बायका, दुसऱ्याची निंदा करताना ह्यांच्या विद्वत्ता काय पाजळती। एवढ्यात दुसरी म्हणाली, काय गं अनुसाया, पायात लांगडा आहे का काय गं? ते बघ की कसा चाललाय पोलिवा झाल्यागत। खरंच की ग, अगं बालपणीचा पोलिओ झाला असेल त्यावेळी कुठं डोस होतं? बाईनं मला चांगलाच डोस पाजला। मारुतीच्या जवळापावत जास्त वरिणी कुजूर माझ्या कानावर येत होती। मी लगीन झाल्यावर पहिल्यांदाच सासरवाडीला नवी नवरी म्हणजे माझी स्वतःची बायको आणायला मुराळी म्हणून आलो होतो। आजची सासरवाडीची पूजा उरकून उद्या नवी नवरी न्यायची होती। वाडीत फिरतानाच नंबर एकच्या गुंडांची पहिली सलामी मला झडली होती। पाचवी पक्वांनाचं जेवण जेवताना पहिल्याच घासाला टापरून खडा लागावा तसं माझं झालं होतं। पायातल्या नव्या बुटाचं आणि मोज्याचं कौतुक तरी काय सांगावं, लग्नाच्या निमित्तानं आयुष्यातल्या पहिल्यांदाच बूट घातला होता। मारुतीच्या चौकातून बायकांची शेरेबाजी ऐकत मी पुढे चालो तोच घराच्या वट्ट्यावरून एक आवाज आला, क्यों बे दाजी, ससुराला आहे क्या? हाँ हॅलो, पूजा आहे ना ससुराल में, आओ ना हमारे घर, चाय पी के जाओ। आवरत का मोकडा देखने की घाय है क्या? वैसा कुछ नाही आहे, पण जावं म्हटलं पटकन। आओ जायला आत्मा के भी फिर वापस आयला आहे क्या? आओ चाय पी के जाओ। मी वट्टा चढून वर गेलो, मला जरा संशय आला या मुसलमानाच्या घरी मला बिनवळकीनं चहा प्यायला कसं बोलावलं। पण नंतर मला कळालं की लग्नात रुखवतावर आणा घेणाऱ्या जबिताच्या घराचा आणि माझ्या सासरवाडीचा बऱ्याच दिवसापासूनचा घरोबा होता। सासरवाडीच्या सणाच्या पोळ्या गुळवणी आमटी बऱ्या दिवाळीचं गोडधोड त्यांना जायचं आणि त्यांच्या ईदाचा सुरखुरमा रोड बिर्याणी खिचडी ह्यांना यायचा। झबादीच्या भाई जबीदाच्या भाईनं अहमदनं मला बसाय टाकलं, मी बसलो। घरातल्या बायका मला दाराच्या पडद्याआडनं आळीपाळीनं नंबर लावून बघू लागल्या। त्यांची कुजबूज चालू झाली, जरा मी कान ढिलं सोडलं। क्या भाया रामा दादाना लडका दिया काय सुमी को, भोजन की थाली की नीचे का वटकावन जायचा। मी गप कुणी औंडा गेला, मनात म्हणाला आईला उपमा भी काय फुटकून काढतात बायका। एवढ्यात दुसरा आवाज आला, क्या द्वाडा सुमी अपनी बेगड़ का पान जायसी, और नवरा बिनारी का भवरा जायचा। मी आवाज येणाऱ्या दिशेने कानात मळ काढण्याचं निमित्त करून खचून गोट खुपसली। एवढ्याच बाहेरून एक 10-15 वर्षाची पोरगी आली, ये मेरी बहीण जबीदा, जबीदाच्या भावानं ओळख करून दिली। जबीदाला बघून मी दुसरा औंडा गिळला आणि म्हणालो, अहमद भाई मी जबीदा का अच्छी तरी पहचानता हो, हीच ती जबीदा, लग्नात रुखवतावर आणा घेणारी। आणा तरी काय घेतला होता, आला आला रुखवत, रुखवता तुझं गाडग, पाहुण्यांना म्हणाव आज खाल्लं मार्ग उद्या खा मार्ग। या आण्यानं लग्नात एवढा गजब गोंधळ माजवला होता की माझी चुलती तर नामांकित पैलवानाची पुतणी असल्यामुळे आखाड्यातल्या पैलवानासारखी दंड सप्ताहाचे बाकी ठेवून कासोट्या खाऊनच भांडणाला तयार झाली। धराधरी मारामारी व्हायची वेळ आली होती, पण लग्नाचा कारभारी लोकांनी मिटवा मिटव केली। बरं जेवणावळीत लाडू असतं तर एक ठीक होतं, भरड्या गावाची लापशी होती, बरं पक्षाची मंडळी कशी कप बसत्याल, माणसं काही ऐकून घ्यायला लग्नाला आली होती का? अशा ह्या आणवाल्या आणि मार्गवाल्या जबीदाला मी कसा विसरेन? आत विचारलं, मा चाय हुई क्या, बकरीना शुभ दूधच दिया नाही। आतून आवाज आला, अहमद पुन्हा म्हणाला, मा लोटा भेज दे बाहेर, मैं अभी दूध निकालता हूँ। जबीदानं लोटा आणला आणि अहमद दूध काढाय बसला। रवंत करणाऱ्या शेडीच्या पेकाडात त्यानं हाताचा फटकारा मारला तशी शिरडी ताटकून उठली। तिनं 2-3 ठिकाणी वाकून आळोक पिळोक दिला आणि शेरडी गप्प उभी राहिली। अहमद सडावर पाणी मारलं आणि दूध काढायला सुरुवात करणार एवढ्या शिरडीनं जी मागल्या दोन्ही पायाची बॅट फिरवली ती तिनं अहमदच्या डोक्यावरून षटकार काढला।
चांगल्या भेसाडावर जाऊन आदळला. मनात म्हटलं, जातीला क्रिकेट करते वाटतं. बहुतेक क्रिकेटच्या मैदानावर पोरांचा खेळ बघत बघत चरत असावी. अहमदला शिर्डीचा राग आला, पण माझ्या देखत तमाशा नको म्हणून तो गप्प बसला. त्याने शिर्डीचं पाय धरायला झबीदाला बोलावलं. झबीदानं मागलं पाय धरलं, पायाच्या शेराना रग लागता शिर्डी कमरेत वाकली आणि तिनं झबीदीच्या तोंडावरून खाली लेंड्यांची सुकी रांगोळी टाकली. अगोदर तिनं ओली रांगोळी टाकून जमीन ओलावली होती, तरी सुद्धा झबीदाने शिर्डीचा पाय सोडला नाहीत. अहमदनं कणा कणा सड पिळून तांब्यावर झोत काढलं. जबीदानं शिर्डीचं पाय सोडलं. शिर्डीला चांगला राग आला असावा. जबीनं पाय धरल्याचं तिला काय वाटलं नाही, पण अहमदनं पाहुणे देखत म्हणजे माझ्या देखत खचून सडपिळल्याचा तिला राग आला. अहमद मागं सरायच्या आत दोन्ही पाय उचलून तिनं पुन्हा जो लेग ब्रेक बॉल टाकला, तसा अहमद क्लीन बोल्ड झाला. दुधा सकाळ तांब्या गडगडत पडवीतल्या दरवाज्यापर्यंत गेला. पडवीत दुधाची तिसरी रांगोळी पडली. अहमदला शिर्डीचा भयंकर राग आला, पण त्यानं आपल्या आतल्या आत गिळला. शिर्डीनं माझ्यावर फार मोठं उपकार केलं, कारण मला शिर्डीच्या दुधाचा चहा प्यायची सवय नव्हती, नाहीतर रात्रभर वांत्या झाल्या असत्या. अहमद बिन दुधाचा चहा न्यायला म्हणून आत गेला आणि त्यो बी बायकांच्या बोलण्यात सामील झाला. माँ, तुम्हारी सुमी बेगड़ का पान है तो दुल्ला भी कुछ कम नहीं है. अपने पूरी वाड़ी में उनके इतना सिकेला लड़का कोई नहीं है. इनका रेडियो पर भाषण आता है, इधर उधर अखबारों में लिखता है, किताबों में लिखता है. रामा दादा क्या मूर्ख आदमी है? अपनी खूबसूरत लड़की ऐसी फूक देने के लिए है तुम्हें यह मालूम? गधे को गुल की जेव क्या? अहमदच्या ह्या बोलण्यानं पायात सलणारा काटा निघाल्यावर बरं वाटावं तसं मला वाटलं. तो चहा घेऊन पडवीत आला, म्हणाला, दाजी पहिल्यांदाच घरी आलात आणि बिन दुधाचा चहा प्यावा लागतोय तुम्हाला. बकरीनं दुधाचा तमाशा कसा केला हे तुम्ही आता पाहिलेच. मी जरा चाकत माकत चहा पित होतो. अहमद म्हणाला, क्यों पे दाजी? चाय चांगली नाही झाली वाटतं? नाही वैशी तो चाय चांगलीच आहे. चहाचा स्वतः एक घुटका घेऊन अहमद म्हणाला, थुत तेरे मारे, क्या चाय बनाई है तूने गधे के अपनी साहब जैसी. अबे ओ छबीदा, भुंज की बाजार से लाई हुई बटरला दाजी को. अहमद चहाला गाढवाचा मूत म्हणाला होता, बटराला आणखीन तसलंच काय म्हणलेलं ऐकायला नको म्हणून कपातला सगळ्याचा सगळा चहा मी एका घोटात संपवला. घसा चांगला शेकून निघाला. चहाची कपची खाली ठेवत बरं निघतो मी आता असं म्हणत उठलो आणि रस्त्याला लागलो. अहमदचा आवाज मागून आला, दाजी आते जाते रवा हमारे घर में अपने ससुरे का घर समझ कर. अगली बार नुसते दूध की चाय पिलाऊंगा. हे ऐकून मी त्याच्या बकरीने हसावं तसा चेहरा एरंडेल प्याला केला आणि हसलो आणि रस्त्याला लागलो. सासूरवाडीच्या घरा फोडून कासरे दोन कासऱ्यावर वडा वाहत होता. सासूरवाडीच्या अंगणात पायऱ्या चढत असतानाच मला बघून वड्यात धुणत धुणाऱ्या बायकांच्या पोरींचा घळका टावकारला. त्यातली एक जण म्हणाली, अग रुक्मिणी ते बघ सुमीचा. त्याने आपलं धुणं धुवायचं सोडून माझं धुणं धुवायला घेतलं असतं असती काही काही ना काही सवय. त्याला आपण तरी काय करायचंय? मी कानावर हात ठेवून अंगणाच्या पायऱ्या चढून वर गेलो. दारात उंबऱ्यात आरसा टेकून घेऊन येणीफेणी करत बसली होती. मला बघून बत्ताशासारखं तोंड करून चांदवडी रुपये खाळाडगत हसली आणि म्हणाली, आला वय दाजी, नाही का रामला कसे वाय 4-2 दिवस? तुझं लगीन झाल्यावर कळेल की तुला असं कसं असतं कर्मायचं न कर्मायचं ते. मी म्हणालो, मेहुणीनं वलनीवरची वाकाळ बसायला टाकली दाजी ते असत. मी म्हणालो, बास बाकी मेहुणी एखादी लुगडं बसायला टाकलं असतं. हे ऐकून पडवी पोळ्या करणाऱ्या बायका दूध उतू गेल्यासारख्या फसा फसा असल्या. मी बघतोय ना बसतोय ना बसतोय तोच माझ्या स्वागताची तयारी चालू झाली. उन्हाळ्याचे दिवस होतं, नक्षीदार काचेच्या प्याल्यात सरबत आलं. माझं पोट माझा एक घोट घेतला आणि कोणीतरी तुझ्या सासऱ्याची केळीची लिंबाची मोठी बाग आहे असं सांगितल्याचं मला आठवलं. थोडी साखर थोडी पाणी होतं म्हणूनच त्याला सरबत म्हणायचं, नाहीतर लिंबाचा रसच. पोळ्या करत असणाऱ्या एका बाईचं 4-5 वर्षाचं एक पोरग माझ्याजवळ आलं आणि माझ्या हातातून ग्लास हिसकावून घेऊन ते गटागटा सरबत पिऊ लागलं. मी तोंडात मारल्यागत गप्प बसलो. त्या पोराच्या आईने ते बघितलं, ना लाईक काट तुला काय कळतं का म्हणून सनकन पोराच्या पाठीत रपाटा मारला. पोराने जेवढा सरबत प्याला होता तेवढा चड्डीनं खाली सांडला. पोरग जोराने क्याकटाय लागलं. थोड्या वेळा माझ्यासाठी तांब्यावर सरबत आला. पोळ्या करणाऱ्या बायकांच्या गलबल्यात मला त्रास नको म्हणून माझी व्यवस्था शेजारच्या खोलीत करण्यात आली. ती खोली सासऱ्यांचीच, पण एका चित्रविचित्र जोडप्याला भाड्यानं दिली होती. केव्हाचे आले पाहुणे? चित्रविचित्र जोडप्यातली खोलीची मालकीन मला तिने विचारलं. हे काय आत्ताच आलो मी म्हणालो.
मी जाजवीन मॅडम, तुमच्या लग्नात नाही का? जाजवीन मॅडम इकडे या, जाजवीन मॅडम तिकडे या, हे करा हे करा ते करा असं बायका म्हणायच्या. तीच मी जाजवीन मॅडम. थोडक्यात तुमच्या ह्यांची कारभारीनेच होते मी लग्नाची. माझे मालक साखर फॅक्टरीत कामाला असतात, तरच तुम्ही एवढा गोड बोलताय. मी मनातल्या मनात म्हणालो, नुसतंच गोड बोलत नाही तो गोड वाढते याची प्रचिती देण्यासाठी जाधवीनबाईंनी लगेच कॉफी केली. कॉफी देताना त्या म्हणाल्या, आमचं किती लागलंच दूध सांडलं बघा तुमच्या सासूबाईंच्या मांजरानं. मनात म्हटलं, सासरवाडीत दूध सांडायचाच दिवस आहे का काय कोणास ठाऊक. जाधवीनबाईनं मला कॉफी दिली. कॉफी देत म्हणाल्या, कॉफी करण्यात आपला हात कुणी धरणार नाही बरं का पाहुणं. कशी झाली कॉफी? अगदी भन्नाट. इतकी सुंदर कॉफी मला कळते असं मी पहिल्यांदा घेतली घेतोय. कॉफीला नावाजल्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. आणि हे पहा, काही संकोच बाळगू नका, मला चुलत सासू समजा. काय हवं नको ते मागून घ्या. मी आता थोडी मदत करायला पलीकडे जाते. सुटलो एकदाचा म्हणून मी सुस्कारा टाकला. सुस्कारा पुरा होतोय ना होतोय, तोच भरल्या पेकात गुरांचा खांडवा घोसावा तसा पोरींचा एक कळप खोलीत घुसला. कमाशे आला दाजी, त्यातली एक म्हणाली, आत्ताच आलो, 25 मिनिटं झाली. दाजी ना घ्या की आणण्यावर. मी नकार देत होतो आणि पोरींचा आग्रह वाढत होता. मग मी लग्नाआधी पाठ केलेल्या आयत्यावेळी उपयोगी पडणाऱ्या एका आण्यावर नाव घेतलं. ऐका, खळकेलं टेकाव वाऱ्याच्या झोकाव, खळकेलं टेकाव वाऱ्याच्या झोकाव, आणि टिंब टिंबचं नाव घेतो मी आण्यांच्या नाकावर. नाव ऐकून पोरी फेरी फेरी असंच बाहेर पडले आणि दरवाज्याजवळच उभ्या राहिल्या. त्यातली एक चाणक्य पोरगी म्हणाली, अगे धाताळ काढताय काय भोंगाड्यानं? दाजीने अक्काचं नाव घेतलं का? नुसताच आणा म्हटला. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की मी टिंब टिंब घालून पाठ केलेला आणा तसाच घेतला होता. मग पुन्हा आण्याचा आण्यात बायकोचं नाव घातलं आणि आण्यावर नाव घेतलं. सगळ्या पोरी बाहेर गेल्या आणि दरवाजाजवळ चर्चा करू लागल्या. एक जण म्हणाली, हा वय अक्काचा नवरा, लग्नात बरा दिसत होता पण आता लईच काळा वाटतो या. आपली सुमा अक्का किती गोरी पान, सारखीच कानात बोट घालणं योग्य नव्हतं म्हणून जीवावर धोंडा ठेवून मी ऐकू लागलो. काय करतो का उद्योगधंदा? अर्धदार नजा का आलव्यावर कामाला आहेत. माती उकरायला येडी भोंगाडीच आहेस. 50-50 माणूस त्यांच्या हाताखाली असतं. मेहनीनं माझी बाबत जो सावरली काय बी म्हण म्हणते. आपल्या सुनाकाच्या लायकीचा हा नाहीच बघ. ज्या मायला पाहण्याचं कौतुक करायचं राहिलं नको तेच यंदाचं गोराळ लावलंय ह्यानी. उठून प्रत्येकाला मुसकाडावं असं वाटत होतं. पण बायकोच्या बहिणी आणि पांडुशुभ्र लोणी म्हणून गप्प बसलो. एवढ्या जाधवीन बाय आल्या. गोपनीतला दगड पडताच पिकातल्या चिमण्यांनी भुरकन उडून जावं तशा सगळ्या निघून गेल्या. जाधवीन मॅडम मला म्हणाल्या, हे बाबा हे बघा पाहुणं, ह्या पोरी तुम्हाला खूप त्रास देतील, त्यांचं लाड करू नका. माझ्या भांड्यावर जरा लक्ष ठेवा. तुमच्या लग्नात 2-4 भांडी गेली माझी. पोरींच्या सारखी जाधवीन मॅडम आल्या तशा निघून गेल्या. मी उगाच भांड्यांच्या कपाटावर नजर फिरवली. सगळी भांडी जाधवीन मॅडम सारखी खडबडलेली आणि खुटबुट चिमलेली होती. थोडासा निवांत होऊन कॉटूर आडवा होतो एवढ्यात मला म्हणजे सुमीच्या नवऱ्याला बघायला एक म्हाताऱ्या बायकाचं टोळ झाड खोलीत घुसली. तू वय पोरा सुमीचा नवरा, एक थोराड जाडजूड बाई चरण्याच्या जाड भिंगातून मला निरकत म्हणाली. पण मी म्हणालो, हो मीच. कुठं असतोस का आम्हाला? मसनात लाकडं रचायला म्हणणार होतो पण मग सावरलो. कालव्याच्या कामावर वर सुपरवायझर आहे म्हणालो. ती म्हातारी चष्म्याच्या जाड भिंगातून माझ्या तोंडापासून फूट अर्ध्या फुटा चेहऱ्यावर मला न्याहाळू लागली. क्षणभर मला वाटलं मायेनं माझा मुकाच घेतली वाटतं. पण मागं सरून म्हणाली, काय बी असू दे पण आमच्या सुमीपेक्षा काकांदोन काकां कमीच आहेस तू. काय मुक्ता म्हणचं, कुठं काय बोलावे तुम्हाला ती कळतच नाही. पोरगा येरामला बघा. आता ह्या बायका म्हणजे मनामानाचा टनाटनाचा बोजा असल्यासारख्या होत्या. मी आतल्या आत उदमरत होतो. अख्ख्या गुंडेवाडीत मी सुमितच्या नावाला चर्चेचा विषय झालो होतो. त्यात वाडीची माणसं वाडीच्या नावाला शोभणारी होती. जाधवीन मॅडमनी खोली खोली म्हणजे पिंजरा आणि मी म्हणजे पिंजऱ्यात वाघ झालो होतो. सगळे गुंडेवाडी मला बायका पोरांशी बघून जात होती. काही बाई बोलत होती पण मी आता निरडावलो होतो. बामन आला आणि पूजेची तयारी चालू झाली. मला सासऱ्यांचं नवं करू धोतर नेसायला दिलं. बामनानं पूजा मांडली. नव्या नवरीला बाहेर बोलावलं. विधीला सुरुवात झाली. बामनानं मुख्यानं आणि भराभरा काहीतरी बडबडत होता. त्यातलं ते केशवाय नमा, माधवाय नमा, नारायणाय नमा, पडीनं कृष्णाच्या मूर्तीवर पाणी घाला, बेलफुल व्हा, सुपारीवर पंचामृत सोडा, हळदी कुंकू व्हा, एवढं आम्हाला समजायचं. बामन चांगलाच गडबडीत होता. त्यानं प्राथमिक पूजा आटोपली आणि बायकोला हात लावून मला तिथे एकट्यालाच बसवलं.
त्यानं सत्यनारायणाची पोथी वाचायला सुरुवात केली. एक आठपाट नगर होतं, त्या नगरीत एक साधू आणि राहत होता. त्याला लीलावती नावाची बायको आणि कलावती नावाची एक मुलगी होती. त्याचा माणसा त्याचा धंदा बऱ्यापैकी चालला होता. इथे रेवाखंड प्रथमाध्याय समाप्त. बोला पुंडलिकादेव विठ्ठल श्री सत्यनारायण महाराज की जय. साधुवाण्याच्या दुकानदाराचा दुकानदारीचा धंदा वाढता वाढता चांगलाच वाढला. तो परमुलकातून समुद्र मार्गे माल खरेदी करून आणू लागला. त्याने माल वाहतुकीसाठी स्वतःची चार पाच जहाजे खरेदी केली. येथे द्वितीय अध्याय समाप्त. साधू वाण्याचे पूर्ण लक्ष धंद्याकडे होते आणि ते परमेश्वराला विचलित विसरला होता. म्हणून परमेश्वराने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. एके दिवशी त्याची पाचही जहाजे माल भरून येत असताना समुद्राच्या प्रचंड वादळात अडकली आणि साधू वाण्याची पाचीच्या पाचही जहाजे समुद्राच्या पाण्यात बुडली होती. तृतीय अध्याय समाप्त. साधू वाणी मध्ये त्या बायकामुळे खूप शोक झाला. कोणीतरी ब्राह्मण पंडिताने साधू वाण्याच्या कन्येला कलावतीला सांगितले, हे बघ मुली, तुम्ही सर्व परमेश्वराला विसरला आहात, तेव्हा एक सत्यनारायणाची महापूजा करा, म्हणजे पूर्ववत वैभव तुम्हाला प्राप्त होईल आणि होईल. कलावती म्हणाली, महाराज आपण सांगाल ते करीन. मग ऐक मुली, एक सव्वा चिपट सव्वा मापट सव्वा आजोली सव्वा पायरी सव्वा मन सव्वा टन. तुला शक्य असेल तेवढे गहू घे, ते भरड, त्यात साखर, तूप, तूप नसेल तर तेल, साखर नसेल तर गूळ, गूळ नसेल तर दुसरं त्याच प्रसाद तयार करून आणि सत्यनारायणाची पूजा बांधून तू सर्व प्रसाद सर्वांना वाट. थांबणार येता योग्य दक्षिणा दे, तुझे कल्याण होईल व तुझ्या घराला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. इथे चतुर्थ अध्याय समाप्त. ब्राह्मण साधू पुरुषाने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली आणि आय आश्चर्य सांगायचे, साधू वाड्याची समुद्रात बुडालेली पाचही जहाजे आपोआप पाण्यावर आली आणि तरंगत तरंगत किनाऱ्याला लागली. त्यातला माल थोडा सुद्धा भिजला नव्हता. ही साता उत्तरी कहाणी, पाचा उत्तरी सफुल संतरणी, ती पंचमाध्याय समाप्त. बोला पुंडलिका बुक्कालावा प्रसाद पंचामृत बाहेर आणा, नवऱ्या मुलीला थोड्या वेळ बाहेर बोलवा. ब्राह्मणानंतर थोडी उत्तर पूजा केली. बायको पैठणीत फारच खुनून दिसत होती. ब्राह्मणानं पुन्हा माधवाय नमा, केशवाय नमा, नारायणाय नमा चालू केलं. आपली वाट बघत होतो मी आपली वाट बघत होतो की ब्राह्मण आत्ता म्हणेल, मग म्हणेल नवरा नवरीने हाताला हात लावा. कारण देवाब्राह्मणांच्या साक्षीनं माझा तो बायकोला पहिला स्पर्श होणार होता. पण कारण मी लहानपणापासून पूजा बघत आलो होतो, सत्यनारायणाच्या पूजेत पोती तर मला काहीच मौज वाटत नसे. पण ब्राह्मण जेव्हा नवानवरीला हाताला हात लावायला सांगायचा तेव्हा त्यांचा तो पहिला स्पर्श आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव बघण्यात एक वेगळीच मजा असे. त्यावेळी मीही मनात म्हणायचो, आपल्याला आपल्याही जीवनात हा प्रसंग तेव्हा तरी येईल. पण ब्राह्मणाने नेमका हा प्रसंग चुकवला होता. ब्राह्मणाचा भयंकर राग आला. पण त्याला तरी काय म्हणायचं, त्याला आणखी दोन पूजा होत्या. त्यानं आपली उडकावुडकी केली. ते चौरंगावरचे सारी फळं शिदा टक्ष्यांना सर्व काही पंचाच्या पदरात आवडून दुसऱ्या पूजेकडे पळतच निघून गेला. पूजा आटोपल्यानंतर गोंधळ आटोपला. सगळ्यांची जेवण झाली. माझ्या आरामाची व्यवस्था जाधवीन मॅडमच्या खोलीत केली होती. मी रात्र जागून काढली. ब्राह्मणानं हाताला हात लावायची संधी हुकवली नसती तर थोडी तरी झोप लागली असती. सकाळी सकाळी लवकर उठलो. रात्री विधी आटोपला. माझ्या आंघोळीची तयारी सासूबाईंनी पहाटेपासून सुरू केली होती. त्याचं असं झालं होतं की लग्नातल्या पहिल्या आणि जीवनातल्या दुसऱ्या आंघोळीचं मला गरम पाणी चांगलं पाणी मिळालं नव्हतं. नवऱ्यासाठी तापवलेल्या पाण्यानं नवरीनं आंघोळ केली आणि आई त्यावेळी भात शिजवायसाठी तापवलेलं पांढरे गढूळ पाणी मला देण्यात आलं होतं. तेव्हा मी मित्रांच्या सांगण्यावरून थोडा रुसलो होतो. तो रुसवा काढण्यासाठी सासूबाईंनी माझ्या आंघोळीत लक्ष घातलं होतं. जाती स्वतः सासूबाईंनी गुलाब, झेंडू, गुलाबाच्या पाकळ्या टाकून थोडं करंजाचा लिंबाचा पाला टाकून तापवलेल्या कडक पाण्यानं हेमा मालिनीचं चित्र असणाऱ्या लक्ष साबण सोडून जाती स्वतः आंघोळ घातली. आंघोळ झाल्यावर माझ्या पाहुणचाराला सुरुवात झाली. जाधवी मॅडमनी कॉफी आणि बशीवर तुपाचा शिरा देण्याचा पहिला नंबर लावला. नंतर सासूबाईंचा मधागत गुळमाट घट्ट चहा. नंतर घराच्या केळीच्या बागेतील केळीच्या दोन फाण्या आल्या. मी केळी खाईन तसं सोलून द्यायची सूचना सासूबाईंनी मेहमानांना दिली होती. केळी खाऊन होताच रात्रीचा राहिलेल्या शेळ्या भाताची फोडणी देऊन पिचडीवर भात आला. कसा तरी खाल्ला आणि खाल्ल्याला जिराव म्हणून जरा वड्यात फिरायला बाहेर पडलो. वाटेत भेटणारी माणसं आज आदमीला रामराम पाहुणं, कधी आला पाहुणं, काय बरं आहे का पाहुणं असं विचारत होती. तोच वाड्यात वड्यात धुणत धुणाऱ्या बायकांच्या धुवायच्या जागेवरून चाललेल्या गावरान भाषेतील भांडण्याचे शब्द माझ्या कानावर पडले. पण मला बघून त्या बायका एकाएकी गप्प झाल्या, मुकाट्याने धुणत व्हायला लागल्या. कालच्यापेक्षा आज मला वाडीतली माणसं वेगळीच पण चांगली वाटू लागली. बहुतेक गावाच्या कुंडलीतील कालचा दिवस त्यांच्या दृष्टीने वारीच्या प्रतिकूल असावा आणि आजचा दिवस ते माझ्या दृष्टीनं उत्तम चांगला अनुकूल असावा.
वाडीतनं फिरून पडत आलो तर सासरवाडीत मटणाच्या जेवणाची तयारी चाललेली आहे. वासावरून कळलं आता कसला जेवणार. रेतून माणसं भरलेली एसटी बसगत माझ्या पोटाची अवस्था झाली होती. स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांच्या आग्रहाखातर 5-6 मटणाचं खडक आणि कोरभर भाकरी खाल्ली आणि पडीत येऊन बसलो एवढ्यात चुलत सासरा आलं आणि म्हणाले, जाव आहे चला जेव आहे. सासरा असं म्हणताच पहिल्या कपाळाला हात मारला आणि हाताशीरशी तोंडावरचा घाम पुसून काढला. अन्न आपलं असलं तरी पोट आपलं होतं, नसलं अन्न आपलं नसलं तरी पोट आपलं होतं. पोटाचा फुगा किती फुगवायचा याचाही काही मर्यादा होत्या. पण चुलतसासऱ्यांची नाराजी नको म्हणून सासूसासऱ्यांनीच पाठवले नाही असं त्यांना वाटायला नको म्हणून जेवायला गेलो. तिथेही मटणाचं झुणझुणीत जेवण. मनात म्हणते, ज्या बाईली ह्या धुलवडीचं त्या धुलवडीला मटण मिळतंय अशी काय चंगळ. पोटाचा नगारा झाला होता त्याचे तरी त्याच्या त्यांच्या समाधानासाठी थोडं जेवलो. सासरवाडीत येऊन जाधवीन मॅडमच्या खोलीत थोडीशी विश्रांती घेतली. दुपार झाली, मुरळके निघायची तयारी झाली, बत्तीची टोपली बांधली, बायकोला निरोप द्यायला सारी भावकी आळी गोळा झाली होती. सुमीच्या मैत्रिणी कुचक्या डोळ्यांना नासक पाणी आणून रडायचं नाटक करत होत्या. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री परदेशी दौऱ्यावर निघाल्यावर इतर मंत्री ओळीत उभं राहून त्यांना निरोप शुभेच्छा देतात, तसं वाड्यातल्या बायका सुमीला निरोप द्यायला आल्या होत्या. सुमी प्रत्येकाच्या गळ्यात पण रडत होती. बायका तिची समजूत काढताना रडत रडत म्हणत होत्या, नको रडू सुमा, पदरी पडलं आणि पवित्र झालं हो पुढं. मग सुमा दुसरीच्या गळ्यात पडायची आणि मग म्हणायची, अगं नको रडू सुमा, अगं देव बी काळं होतं, राम काळा, कृष्ण काळा, विठ्ठल काळा, कशाला वाईट वाटून घेतीस, नको रडूस. त्या बायका नेमकं निरोपाच्या रडत्यात का मैत्रीच्या रडत्यात हेच कळेना. त्यातून एक कारभारी म्हणाला, आव बायकानो बा झाला पागोळ सोडा दिला. तर बायका रडायच्या थांबल्या. बुत्तीची गटोळी बाळकी पोरं डोक्यावर घेऊन स्टाफवर पोचली होती. मला पुढे जायचं फरमान मिळालं. मी रस्त्यानं चालू लागलो. माझ्या मागणं नवी नवरी, तिच्या मागं घालवायला आलेल्या बायका माणसं रस्त्यात जागोजागी सुमीच्या नवरा बघाय माणसं थांबलेली. धबक्या आवाजात काळबाई बोलत होती. एका पोक्त्या बाईचं बोलणं माझ्या कानावर पडलं. बघा सुमीचा नवरा लंगडा तर नाही ग, बघ की कसा कुलपत चाललाय. चहूबाजूने अंगाला आगी मावाच्या माशा धसाव्या तसं शब्द दसलं झोंबलं. मी आपल्या नव्या बुटानं आलेल्या फोडानं पोटच्या पोरागत जपत चांगल्यातलं चांगलंच मिलिटरीला फौजीगत चालण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हा सगळ्यांचं लाटांबर स्टॉपवर पोचलं. नवी खट्ट पहिल्याच फेरीची एसटी बस वेळेत आली. सगळ्यांनी हात केला, थांबली बिचारी. बुत्तीची टोपली पोरांनी वर चढवली, सीटाखाली ठेवली. बस रिकामीच होती. दोन सीटांचीच बाकडं बसायला मी निवडलं. बायकोला खिडकीत च्या बाजूला बसवलं. मी शेजारी बसलो, हात